मित्रांनो, आजचा आपला विषय आहे आत्मविश्वास. कॉन्फिडन्स, सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ बिलीव याचीच दुसरी बाजू म्हणजे हिम्मत, धाडस, साहस व निडरता. हे सर्व गुण आत्मविश्वासाशी निगडित आहेत. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही दुसऱ्यावर विश्वास ठेवू शकत असेल तर हिम्मत वाढते. जर हिम्मत असेल तर माणूस धाडस करून पुढे जाऊ शकतो. आणि जो धाडसी असतो तोच निडर म्हटला जातो, जो कशालाही घाबरत नाही व असाच व्यक्ती लीडर बनण्याच्या लायकीचा असतो. आता मित्रांनो, या सर्व गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत आणि यांचा बेस, पाया आत्मविश्वास हाच आहे. तर तो कसा वाढवता येईल? मित्रांनो, या विषयावर आपण एक मजेदार गोष्ट ऐकू, चालेल? कदाचित तुम्ही पण ते ऐकले असेल. कावीट तुम्हाला माहितीच असेल, जे आकाराने मोठ्या हरणासारखं असतं व त्याचे शिंगही खूप मोठे असतात, मोठमोठे असतात. असंच एक दिवस एक कावीट आपल्या पिल्लाबरोबर गवत खात असतं. गवत खाता खाता ते खूप पुढे चालले जातात, जिथे वाघाचं वास्तव्य असतं. ते शांतपणे गवत खात असताना त्यांना वाघाची डरकाळी ऐकू येते. मोठे कावीट आपल्या पिल्ल्याला आवाज देतं, बेटा पळ, बेटा पळ, वाघ आला. व दोघे तिथून पळ काढतात, धूम ठोकतात. बरेच अंतर पळाल्यावर एका जागी थांबतात. त्यांना वाटते आता आपल्याला काही धोका नाही. ते सुटकेचा निश्वास सोडतात. हुश, वाचलो बाबा. काही वेळात कावीटाचं ते छोटंसं पिल्लू आपल्या बाबांना विचारतं, बाबा मला एक शंका आहे. विचारू का? मोठं कावीट मोठ्या प्रेमाने विचारतं, काय रे बाळा, तुम्ही आकाराने एवढे मोठे, तुमची शिंगही मोठे, तुम्ही वाघाला सहज हरू शकता. असं असताना आपण तेथून पळून का आलो? वाघाचा सामना का नाही केला? तेव्हा ते मोठे कावीट जे उत्तर देतं ते खूप गमतीशीर उत्तर आहे. बाळा, तू म्हणतो ते अगदी योग्य आहे रे. मलाही खूप वेळ वाटतं, असंच वाटतं. पण वाघाचा, सिंहाचा आवाज ऐकला अरे ऐकला की माझे पाय आपोआपच पळायला लागतात. आणि बाळा, असं पण आपण वाघाला हरवलंच की रे. बाबा कसं काय? अरे, तो आपल्याला जर खाऊ शकला असता तर तो जिंकला असता. आपण त्याला हरवूनच इथपर्यंत पोहोचलो व जिवंत आहोत, म्हणजेच आपणच जिंकलो. मित्रांनो, यालाच म्हणतात दृष्टिकोन, याला म्हणतात सवय. म्हणजेच भित्रेपणा हा सुद्धा आपल्या सवयीचाच भाग असतो. आपण जोपर्यंत एकटे आहोत तोपर्यंत हे ठीक आहे. पण आपले लग्न झाले, मुलं झाली, तर ती मुलं आपल्याकडून काय शिकणार? मुलांचे आदर्श हे पिक्चरमधले हिरो हिरोईन नसून किंवा बाहेरच्या जगातले कोणी व्यक्ती नसून त्यांचे आईवडीलच त्यांचे आदर्श बनतात. जर आईवडील आदर्श नसतील तर मुलं बाहेर आदर्श शोधायला लागतात. आपले आईवडील कसे बोलतात, कसे वागतात, निर्णय कसे घेतात, या गोष्टी मुलांवर खूप परिणाम करतात. खास करून लहान मुलांवर परिणाम करतात. यालाच आपण संस्कार म्हणतो. आपण जर प्रत्येक निर्णय आत्मविश्वासाने घेतला, संकटकाळी आपली बुद्धी आपण जर स्थिर ठेवू शकलो, तर मुलांवरसुद्धा या गोष्टीचा नकळतपणे प्रभाव पडतो. म्हणून निदान मुलांसाठी का होईना, आपण आत्मविश्वासाने जगले पाहिजे, तर आपल्याबद्दल मुलांच्या मनात आदर निर्माण होईल. आपण जर प्रत्येक गोष्टीचा सामना केला तर मुलांचे व्यक्तिमत्वसुद्धा कणखर बनेल व ते आयुष्यात यशस्वी होऊ शकतात. मित्रांनो, आपल्याला हा विषय नक्की आवडला असेल अशी आशा करतो. मित्रांनो, मी राज बोरसे तुम्हा सर्वांचं बोरसे ग्रुपमध्ये हार्दिक स्वागत करतो. प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न पूर्ण व्हावीत यासाठी बोरसे ग्रुप आपल्या मार्गदर्शनाने धडपड करत आहेत. प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न पूर्ण व्हावेत हीच आमची इच्छा. तर सबस्क्राईब करा बोरसे ग्रुप सक्सेस मिशन चॅनलला, आमची प्रत्येक व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त जणांमध्ये पसरवा. कारण जास्तीत जास्त लोकांना यशस्वी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. थँक्यू, हॅव अ गुड लाईफ. आत्मविश्वासाने जगा.
आणि दुसऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल यासाठी मदत करा.